हॅलो फ्रेंड्स, मी आहे सुचित्रा आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर चित्रा ब्लॉगवर. तर खूप दिवसातून आज आपण इथे भेटत आहोत. ऍक्च्युली त्याच्या मागे तसं ते कारण आहे. आमचं मेडिकलचं ओपनिंग साठी मी थोडीशी तयारी करत आहे. आमचं मेडिकलचं ओपनिंग होत आहे तर ते माल आणणे भरणे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये माझं सध्या लक्ष होतं, त्यामुळे मला नवीन व्हिडिओज बनवता आले नाहीत. ऍक्च्युली व्हिडिओज तयार आहेत पण ते बनवता आले नाहीत, एडिटिंग करता आले नाही. पण आज देखील इथून पुढचे जे थोडेफार सिरीज आहेत ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तर ते असं आहे की आपल्याला साऊथ इंडियन डिशेस जे आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर सगळ्यात पण आपण स्टार्ट करणार आहोत सांबार मसाला कसा तयार करायचा इथून. तर वेगवेगळे जे इथून पुढचे जे व्हिडिओज होतील ते आपले सगळे जे काही इडली सॉरी सांबार म्हणा तेव्हा त्याच्याबरोबर जी काही आपल्याला चटणी मिळते एक विशिष्ट प्रकारची तर ती देखील मी तुम्हाला दाखवणार आहे कशी करायची. तसेच डोशाचे विविध प्रकार मी दाखवणार आहे, ते डोशाचं पॅटर्न कसं तयार करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे योग्य प्रमाणामध्ये. तुम्हाला नक्की व्हिडिओज आवडतील. आणि वेरूळच्या व्हिडिओजना तुम्ही सर्वांनी खूप चांगला प्रतिसाद दिला, त्याबद्दल खूप खूप थँक्यू. तर असंच माझे अनेक व्हिडिओज येत राहतील. अजून दौलताबाद आहे, शिर्डीचा मला व्हिडिओ दाखवायचा आहे, तर त्या ते देखील व्हिडिओज मी हळूहळू टाकत राहील आणि तुमच्यापर्यंत खूप सारी इन्फॉर्मेशन पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. तुमच्या ज्या काही तुमचं जे काही काम आहे ते अधिक सुलभ कसं होईल तर ह्याकडे माझं खूप लक्ष राहत राहील. तर मी तशा पद्धतीचे व्हिडिओ बनवत आहे त्यांच्याशी तुम्हाला खूप चांगले उपयोग होत राहतील. तर आज आपण जी काही रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे सांबार मसाला कसा तयार करायचा आणि तो स्टोअर किती दिवस करायचा याच्याविषयीचा आहे. तर नक्की हा व्हिडिओ तुम्ही पहा आणि पुढचे सगळे व्हिडिओ जे काही साऊथ इंडियन आपले डिशेस आहेत त्याच्याबद्दलचे आहेत तर तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडतील. चला तर मग पाहूयात आपल्याला सांबारची पावडर तयार करण्यासाठी काय काय साहित्य लागतील. जे काही आपण सांबार मसाला बनवणार आहे त्याच्यासाठी आपल्याला इथे इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत. तर मी काय काय घेतलेलं आहे बघा, इथे मी जवळजवळ 5 इतक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. ही गुंटूर मिरची आहे जी तिखटाला थोडी कमी असते. आणि त्याच पद्धतीने इथे मी 2 टेबलस्पून इतके धणे घेतलेले आहेत. त्याच पद्धतीने इथे 2 टेबलस्पून मी इतके उडीद डाळ घेतलेली आहे. ही महत्वाची हा महत्वाचा इन्ग्रेडियंट्स आहे याच्यातला. त्याच पद्धतीने मेथी जी आहे ती 1 टेबलस्पून मी घेतलेली आहे. त्याच पद्धतीने ही जी काही चणा डाळ किंवा हरभरा डाळ आहे ही मी 2 टेबलस्पून घेतलेली आहे. तसेच एक साधं तांदूळ जे असतं आपलं ते एक मी 1 टेबलस्पून इतकं घेतलेलं आहे. त्याच पद्धतीने 1 टेबलस्पून इतकी कडीपत्ता घेतलेला आहे. तसेच 1 टीस्पून मी हिंग घेतलेला आहे, तुम्ही खडा हिंग देखील वापरू शकता. त्याच पद्धतीने 1 टीस्पून इतकी मी हळद घेतलेली आहे. आणि इथे मी ऍक्च्युली ओलं नारळचं किस जो आहे तो 2 टेबलस्पून घेतलेला आहे. पण तुम्ही जर का हा मसाला तयार करून महिन्यासाठी ठेवणार असाल, महिनाभर ठेवणार असाल, तर तुम्ही इथे ड्राय कोकोनट वापरा, म्हणजे जे काही आपलं वाळलेला नारळ असतो तो तुम्ही इथे वापरा. पण मी इथे ओला नारळ अवेलेबल होता तो मी ओला नारळ वापरलेला आहे. आणि हे हा जो मसाला आहे तो मी लगेच सांबार करण्यासाठी वापरणार आहे, त्यामुळे इथे मी ओला नारळ घेतलेला आहे. तुम्हाला जर हा स्टोअर करून ठेवायचा असेल तर तुम्ही वाळलेला जो काही नारळ आहे त्याचा पीस तुम्ही घेऊ शकता. तर आता हे सगळं जे काही आपण आता घेतलेलं आहे हे आपल्याला काय करावं लागणार आहे तर पूर्णपणे रोस्ट करून घ्यावं लागणार आहे. तर सगळ्यात पहिल्या रोस्ट प्रोसेसमध्ये मी पूर्णपणे गॅस चालू केलेला आहे, पॅन ठेवलेला आहे. आता मी आपल्या ज्या काही मिरच्या आहेत त्या मी घालत आहे आणि त्याला रोस्ट करत आहे. सगळ्यात मेन म्हणजे मिरच्यांना करपवायचं नाहीये इथे, जस्ट आपल्याला त्या थोड्याशा कुरकुरीत बनवायच्या आहेत. आणि ते नंतर आपण एका प्लेटमध्ये सगळं काढून घेणार आहोत. तुमच्याकडे जर मिरच्या नसतील अशा वाळलेल्या तर तुम्ही जे काही आपली तांबडी तिखट असते ती वापरू शकता. सगळ्यात पहिल्यांदा आपण असं मिरच्या रोस्ट करून घ्यायच्या आहेत. जवळजवळ 1 मिनिट मी रोस्ट करून घेतलेले आहेत. हे आपण एका दुसऱ्या ह्याच्यात काढून ठेवूया. लगेच जे काही आपलं धणं आहे हे मी पूर्णपणे धणं निवडून घेतलेलं आहे. आता हे पण आपल्याला काय करायचं आहे, रोस्ट करून घ्यायचं आहे. हे पूर्णपणे आपल्याला कुरकुरीत करायचे आहे धणे वगैरे. खूप छान मसाला होतो हा. फक्त तुम्ही लगेच करणार असाल तर ओलं नारळ वापरा. आणि जर तुम्हाला हा स्टोअर करून ठेवायचा असेल तर तुम्ही जे काही आपला वाळलेला नारळ असतो त्याचा तुम्ही किस वापरू शकता आणि तो भाजून
ते जो काय मसाला होतो तुम्ही एअरटाईट कंटेनर मध्ये फ्रीज मध्ये एक महिन्यासाठी स्टोअर करून ठेवू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला जेव्हा कधी सांबार करायचा आहे तेव्हा तुम्ही तो बनवू शकता. तर अशा रीतीने आपले घरे देखील सगळं हे जे काही आहे ते एक अर्धा मिनिट आपल्याला सगळं असं छान परतवून घ्यायचं आहे. आपले धने देखील परतलेले आहेत ते मी काढून ठेवतो. आता जे काही नेक्स्ट इन्ग्रेडियंट आहे तो आपला उडीद डाळ आहे. तर तो देखील आपल्याला चांगल्या रीतीने रोस्ट करून घ्यायचा आहे. खूप छान होतो जे काही आपलं मसाला हा तयार होतो घरातल्या घरात. जे काही मेन यातले दोन इन्ग्रेडियंट्स आहेत ते म्हणजे मेथी आणि कढीपत्ता. तसेच चणा डाळ आणि जे काही आपण राईस घेणार आहोत ते राईस ऍक्च्युली आपण जे इथं तांदूळ घेतलेले आहेत ते कशासाठी घ्यायचे आहेत तर आपल्या सांबारला एक दाटसरपणा यावा याच्यासाठी आपण तो घेतलेला आहे. बाकी याच्यात कोणताही मसाला ऍड केलेला आपण नाहीये. तर ही एक ऑथेंटिक डिश आहे जी केरळामध्ये बनवली जाते. केरळी आपण म्हणजे साऊथ इंडियन सांबार बनवण्यासाठी आपण हे सगळे इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत. याच्यामध्ये जिरे जात नाहीत म्हणजे जिरे आपण वापरायचे नाहीये. तर तिकडं जे साऊथ इंडियनला जो काही सांबार तयार होतो त्याच्यामध्ये जिरे वापरलं जात नाही. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. पूर्ण लाल कलर उडीद डाळ करून आपण घेतलेली आहे. त्याच पद्धतीने चणा पण आपल्याला तसाच थोडासा लालसर रोस्ट करायचा आहे. हे पण यातला एक इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट आहे चणा. कोणतीही साऊथ डिश असेल तर त्याच्यामध्ये उडीद डाळ त्याच पद्धतीने मेथी किंवा चणा डाळ आणि ओलं नारळ कढीपत्ता हे थोडेफार महत्वाचे इन्ग्रेडियंट्स असतात. त्याच पद्धतीने इमली साळ. तुम्ही जर माझी चिंचेचा पोळ ही जर का रेसिपी पाहिली नसाल तर ती पाहून घ्या. त्यात मी चिंचेचा पोळ कसा बनवायचा हे सांगितलेलं आहे. तुम्ही तो चिंचेचा पोळ ह्या सांबार मध्ये देखील वापरू शकता एकदा बनवला. याला देखील थोडस लाल बनवून द्यायचं आपल्याला. आणि ह्यात मी कोणत्याही प्रकारचं तेल वगैरे काही घातलेलं नाहीये. मी सगळे जे काही ते कोरडे भाजून घेत आहे. ज्यातला जो काही पाण्याचा कंटेंट असेल तो ड्राय होईल आणि हा मसाला तुमचा टिकण्यास बराच चांगला कालावधी तुम्हाला मिळेल टिकण्यासाठी. आपला चणा जो आहे तो देखील चांगल्या रीतीने रोस्ट झालेला आहे. तो आपण काढून घेऊ बाजूला. आता जी काही आपण राईस घेतला होता किंवा तांदूळ हा मी साधाच घेतलेला आहे जो आपण रेग्युलर यूज करतो भात वगैरे लावण्यासाठी तोच आहे. तर हा देखील थोडासा आपल्याला छान रीतीने भाजून घ्यायचा आहे. हे तांदूळ फक्त आपण एक सांबारला चांगला दाटसर पण येण्यासाठीच वापरत आहोत. अदरवाईज तुम्ही स्किप केला तरी चालेल. पण एक जो काही सांबार मसाल्याची जी काही पारंपरिक पद्धत आहे तीच मी दाखवत आहे. त्याच्यामध्ये राईस पण टाकला जातो. खूप छान मसाला होतो हा. बाहेरच्या मसाल्यापेक्षा देखील सुंदर बनतो आणि झटपट होतो. फक्त एकदाच करून ठेवा. महिनाभर तुम्ही वापरा. फक्त वापरताना ओला नारळ त्यात टाकू नका. ड्राय कोकोनट जे काही आपण ग्रेटेड असतो तो टाकू. त्याला असं लालसर छान भाजून घ्यायचं. आपलं तांदूळ भाजून झालेले आहे. आता जे नेक्स्ट आहे ते म्हणजे मेथी. तर खूप इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट आहे हा सांबार मधला. तर मेथी दाणे हे तुमचे मसाल्यामध्ये गेलेच पाहिजे. छान रीतीने असं परतून घ्यायचं आपल्याला. रोस्ट करून घ्यायचे आहे. जवळजवळ जे अगदी अर्धा मिनिट पण लागत नाही लगेच ते भाजून होतात. आता जो नेक्स्ट इन्ग्रेडियंट आहे तो कढीपत्ता आहे. तो देखील थोड्याफार प्रमाणात आपल्याला अशा रीतीने परतून घ्यायचा आहे जेणेकरून त्यातले जे काही वॉटरचे कंटेंट आहेत ते निघून जातील आणि आपला मसाला टिकण्यास थोडीशी मदत होईल.
माझी करी लिव्स पण छान डकिंग आहे. परत मी धुते ते पण मी आताच ऍड करते. तर मग नेक्स्ट इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे माझा मी ओला नारळ घेतला होता किसून तो मी घालत आहे. तुम्ही वाळलेला नारळ वापरू शकता. मी लगेच सांबार करणार आहे त्यासाठी मी ओला नारळ घेतलेला आहे जेणेकरून हा मसाला मी लगेच वापरून संपवेल. तुम्हाला स्टोर करून ठेवायचा असेल तर तुम्ही वाळलेला जो नारळ आहे तो किसून अशाच रीतीने भाजून मसाल्यामध्ये तुम्ही मिक्स करून घेऊ शकता. थोडासा लालच करून घ्यायचा आपल्याला भाजून. खूप कमी टाइम लागतो भाजायला देखील अगदी 1 ते 1.5 मिनिट. जे टोटल जो आपण सगळे मसाले भाजून घेतले तुम्ही 5 मिनिट पकडा. 5 मिनिटात आपले हे सगळे मसाले भाजून होतात त्यामुळे हा त्वरित होणारी रेसिपी आहे. अगदी फार वेळ खाऊ पण नाहीये. तर अशा रीतीने आपले जे काही किस होता खोबऱ्याचा ओल्या तो देखील मी अशा रीतीने लालसर रंगापर्यंत भाजून घेतलेला आहे. तो देखील मी या मसाल्यामध्ये ऍड करत आहे. आता जे गॅस आहे तो मी बंद केलेला आहे आणि मी काही हिंग आणि हळद हे 1 टीस्पून घेतलं होतं ते मी याच्यामध्ये ऍड करत आहे. मला अगदी थोड्याफार प्रमाणात असं नुसतं करून गॅस बंदच आहे माझा. मी शेगडी वरून पण उचललेला आहे. जस्ट आपल्याला रोस्ट थोडस करून घ्यायचं आहे. हे 2-3 सेकंद. आता हे देखील मी माझ्या या मसाल्यामध्ये ऍड करते. तुम्ही पाहत आहात आपण सगळे जे काही इन्ग्रेडियंट्स घेतले होते ते छान रीतीने रोस्ट करून घेतलेले आहेत. हे मी आता थंड होऊन देते आणि याची पुन्हा आपण मिक्सरला काय करणार आहोत तर बारीक वाटून पावडर बनवून घेणार आहोत. तर अशा रीतीने जो काही आपला ड्राय सांबार मसाला होता तो आपण इथं तयार करून घेतलेला आहे. तुम्ही कधी जेव्हा सांबार करणार असाल तेव्हा तुम्ही हा सांबार मसाला तुम्ही त्या सांबार मध्ये घालू शकता. तर अशा रीतीने हा मसाला तुम्ही एअरटाईट कंटेनर मध्ये जवळजवळ महिनाभर फ्रीज मध्ये साठवून ठेवू शकता आणि ऐन टाइमला लगेच तुम्ही इन्स्टंट वापरू शकता.